नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये सुधारणा ही शेतकऱ्यांना पावयास मिळू शकते तर मित्रांनो याचं नेमके कारण काय असणार आहेत व्यापारी तसेच तज्ज्ञ काय सांगत आहेत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत गेल्या दोन वर्षापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे अचानक होणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्याचबरोबर अचानक पडणाऱ्या धोक्यामुळे गेल्या दोन वर्षापासून कांद्यावर खूप मोठ्या प्रमाणात रोग पडल्याचे चित्र ची। हे पावयास मिळालेले आहे आणि याचमुळे साहजिकच कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादनात घट झाली याशिवाय त्यांच्या शेतामालाला चांगला भाव देखील मिळाला नाही मात्र आता ऑक्टोबर महिन्यात कांद्याचे दर प्रचंड वाढणार असल्याचे व्यापारी आणि तज्ज्ञाकडून सांगण्यात येत आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आयुष्य एका जुगारासारखं असतं असं नेहमी बोललं जातं इतर पिकाच्या तुलनेत कांद्यावर निसर्गाचा देखील अधिक कोप होतो कांद्याला कधी दर मिळेल हेही काही ठोसपणे सांगता येत नाही कमी दर असताना व्यापारी कांदा साठवून ठेवतात आणि मग दर आला की बाहेर काढतात साहजिकच यामुळे शेतकऱ्यांचा माल बाजारात कमी भावाने विकला जातो आता पुन्हा एकदा ऑक्टोबरमध्ये कांद्याचे भाव वाढणार असल्याचे चित्र आहे मात्र याचा सगळ्यात जास्त फायदा शेतकऱ्यांना नाही तर व्यापाऱ्यांना होणार असल्याचे देखील बोलले जात आहे पूर्व लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे संपुष्टात असल्याचे चित्र अनेक भागात पाहायस मिळत आहे साहजिकच यामुळे डिसेंबर जानेवारी दरम्यान बाजारात येणारा कांदा खूप कमी प्रमाणात येणार असल्याचे बोलले जात आहे कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून कांद्याचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे देखील बोलले जात आहे आणि त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे बोलले जात आहे रब्बी हंगामाची लागवड सप्टेंबरमध्ये केली जाते हा कांदा बाजारात डिसेंबर ते जानेवारी या कालखंडामध्ये येतो मात्र अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने शेतकरी कांदा लागवड करण्यास उशीर करत असल्याचं पाहायला मिळत आहे यावर्षी कर्नाटक कांदा उत्पादक शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं पावसामुळे नुकसान झालं महाराष्ट्रानंतर कर्नाटकात देखील मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन घेतलं जातं मात्र यावर्षी अवकाळी पावसाने कर्नाटकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला कर्नाटकमधील शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली त्यामुळे यावर्षी कर्नाटकमधील कांदा मार्केटमध्ये यायला उशीर होण्याची शक्यता असल्याने कांदा ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये तेजीत राहणार असल्याचं बोललं जात आहे कांद्याचे दर वाढणार असले तरी देखील शेतकऱ्यांना वाढलेला कांद्याचा फायदा होणार नसल्याचे देखील चित्र आहे अवकाळी पाऊस आणि वातावरणात होणाऱ्या सतत सततच्या बदलामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचं अंदाज वर्तवण्यात येत आहे साहजिकच यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीचा खर्च आणि औषध फवारणी खताचा मारा या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर शेतकऱ्याच्या उत्पादन खर्च अधिक होणार असल्याचे कांद्याचे दर वाढले तरी या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसल्याचं शेतकरी सांगतात कांदा दरवाढीचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर फारसा फरक पडणार नसला तरी कांदा नक्की किती वाढणार याविषयी अनेकांमध्ये उत्सुकता असते ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये कांद्याचे दर चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत जाणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यासह अनेक तज्ज्ञांनी देखील वर्तवली आहे गणेश उत्सवानंतर दिवाळी त्याचबरोबर दसरा सणासुदीच्या कालखंडामध्ये दरवर्षी कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते मात्र कर्नाटकसह इतर राज्यामधील कांद्याच्या उत्पादनावर अतिवृष्टी आणि सतत पडणाऱ्या पावसाचा परिणाम झाला आहे कांद्याच्या मागणीनुसार पुरवठा होणार नसल्याने कांद्याचे दर तीन महिने तेजीत राहणार असल्याचे बोलले जात आहे तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर